स्मार्ट सोलापुरातील दूध बाजाराला हवी आहे स्मार्ट जागा। सोलापुरातील होम मैदानावर दररोज सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दुधाचा बाजार भरतोय। या बाजारात विक्रीसाठी येणारे दूध हे निर्भेळ आणि नैसर्गिक असल्याने सोलापूर तसेच परिसरातील नागरिकांकडून इथले दूध खरेदी करण्याला चांगलीच पसंती दिली जात आहे। दररोज साधारण 10,000 लिटर दुधाची खरेदी विक्री या बाजारात होते। घरगुती तसेच हॉटेल व्यवसाय आणि मिठाईच्या विविध दुकानांसाठी या बाजारात दूध नेले जात आहे। दूध विक्रेता आणि ग्राहक यांच्या समोरासमोरच दुधाची गुणवत्ता मशीनवर तपासली जाते, त्यामुळे इथल्या दुधाची खात्री ग्राहकांना मनोमन वाटत असल्याने दिवसेंदिवस दूध खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढतच आहे। छोट्या स्वरूपात असलेल्या इथल्या दुधाचा बाजार आता चांगलाच विस्तारू लागला आहे। संकरित गाय तसंच म्हशींचं चांगल्या गुणवत्तेचं दूध या बाजारात रोखठोक विकलं जात असल्यानं तुळजापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी तालुक्यातील अनेक गावं तसेच सोलापूर परिसरातील अनेक गावाहून शेतकरी दररोज येथे विक्रीसाठी दूध घेऊन येतात। सोलापूर शहरात या अगोदर शुक्रवार पेठ आजोबा गणपती परिसरात दुधाचा बाजार भरत होता, मात्र मागच्या काही दिवसांपासून होम मैदानावर दिवसा तर भैया चौकात रात्री दुधाचा बाजार भरतो। दरम्यान स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावणाऱ्या स्मार्ट सोलापुरात दुधाचा स्मार्ट बाजार भरण्यासाठी ग्राहक आणि विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दूध बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी खूप दिवसांपासून केली जात असली तरी अद्याप स्मार्ट सोलापुरात स्मार्ट दूध बाजारासाठी अद्याप ही जागा देण्यात येत नाही। तथापि दूध बाजारासाठी महानगरपालिका प्रशासनानं जागा उपलब्ध करून द्यावी, दूध बाजार तळ उभारावा, दूध बाजाराच्या अनुषंगाने सर्व सुविधा निर्माण करण्यात यावी अशी दूध विक्रेत्यांची आणि खरेदीदार ग्राहकांची मागणी आहे। आणि आपल्या सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातनं पण इथं दूध येत आहे, कर्नाटकचं पण काय थोडं दूध येत आहे, सगळं दूध येतं, परंतु इथं पर्यायी जागाच नाही आपल्याला। काय 4 दिवस इकडं 4 दिवस तिकडं असं उठाउट होतं इथं।